नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये। जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूमुळे काळजीत वाढ झाली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या विषाणूविषयी अनेक प्रश्न पडतात। या विषाणूमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार का? आधीची लस या विषाणूचा सामना करू शकणार का? यापासून बचावासाठी काय करावं? हे आणि असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। अशाच प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय, ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये जगभरात वाढ होती। यात दक्षिण आफ्रिकेबाहेरील देशांचाही समावेश आहे, त्यामुळे भारतासह इतर देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे। असं असलं तरी अद्याप या विषाणूचा संसर्गाचा दर आणि त्याचा धोका स्पष्ट झालेला नाही। भारतात कोरोनाविरोधी लसीकरणही वेगात होत आहे, त्यामुळे या विषाणूचा धोकाही काही प्रमाणात कमी होईल, मात्र त्याबाबत अजून वैज्ञानिक तथ्य समोर येत आहेत। तसेच आपण घेतलेली लस या व्हेरियंटवर प्रभावी असेल का, यावर आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की सध्याची कोरोनाविरोधी लस ओमायक्रॉनचा सामना करू शकणार नाही असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही। या विषाणूच्या स्पाईकवरील काही बदल हे लसीची परिणामकारकता काही प्रमाणात कमी करू शकतात। असं असलं तरी लसीची सुरक्षा प्रतिजीव आणि पेशींची रोग प्रतिकारकता यावर आहे, त्यामुळे ही रोग प्रतिकारकता सुरक्षित राहील, त्यामुळे त्या लसी गंभीर आजारासाठी सुरक्षा देईल, त्यामुळे पात्र असलेल्या सर्वांनी लस घ्यावी। सध्या घेण्यात येणारी RT-PCR चाचणी ओमायक्रॉन विषाणू संसर्ग आहे की नाही हे शोधू शकते का, यावर आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय की सध्या वापरत असलेल्या कोरोनाच्या RT-PCR चाचणीत ओमायक्रॉन विषाणूचे काही जीन सापडतात, यात स्पाइक्स, एनवलप, न्यूक्लिओप्सिड यांचा समावेश आहे। असं असलं तरी ओमायक्रॉन मधील एस जीनच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने त्याचा शोध सध्याच्या चाचणीमध्ये लावता येतो, त्यामुळे अशा चाचण्यांमध्ये एस जीन असल्याचं दर्शवलं जाऊ शकतं, त्यामुळे या एस जीनचा वापर ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी होऊ शकतो। मात्र त्यासाठी ओमायक्रॉनच्या जेनेटिक जिनोमिक सिक्वेन्सिंग समजणं गरजेचं आहे। ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येकानं मास्कचा वापर करणं अत्यावश्यक आहे। यासाठी कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घ्या, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि शक्य तितक्या मोकळ्या हवेच्या ठिकाणी थांबा, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला। त्यामुळे तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलीसनामा।